आजही 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघा, नमस्कार महाराष्ट्र। रेल्वेनं प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक गुड न्यूज आहे। रेल्वेनं प्रवास करताना स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना ब्रिजचा वापर करावा लागतो। हा त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं रेल्वे स्टेशनवर स्वयंचलित पायऱ्या अर्थात एस्केलेटर सुरू केलेत। राज्यात पुण्यानंतर आता नागपुरात रेल्वेनं अशा प्रकारे एस्केलेटर बसवलेत, त्यामुळे ज्येष्ठ आणि अपंग व्यक्तींचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे। याबाबत आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी मध्य रेल्वेचे उदय बोरवणकर यांच्याकडून अधिक माहिती घेतली, आपण पाहूयात। आधुनिकतेकडे वाटचाल करत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि नागपुरात एस्केलेटर सुरू झालं आहे। आपल्यासोबत आहेत उदय बोरवणकर, मध्य रेल्वेचे ADRM। बोरवणकर साहेब, हा जो पूर्ण प्रकल्प तुम्ही राबवल्याबद्दल काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे? हा एस्केलेटर जो मी प्रोव्हाइड केला आहे, हा जवळजवळ 12 सेकंड्समध्ये ग्राउंड फ्लोअर टू टॉप फुट ओव्हर ब्रिजपर्यंत माणूस पोचू शकतो। आणि स्पेशली जे विकलांग किंवा वृद्ध लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा लगेज घेऊन जाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी फार छान फॅसिलिटी सोय झाली आहे। राज्यात कुठे कुठे हा एस्केलेटर आहे, काय सांगू शकाल? राज्यातला हा दुसराच एस्केलेटर आहे, पहिल्यांदा पुण्याला लागला होता आणि आता हा दुसरा नागपूरला लागला आहे। एकूण 6 एस्केलेटर्स प्रोव्हाइड करायचं आमचं प्लॅन आहे। 6 सँक्शन झालेले नागपूर स्टेशन करता। एक ईस्टर्न साईडला आम्ही लगेच 15 ऑगस्ट पर्यंत कमिशन करणार आहे आणि बाकीचे 4 मधल्या आयलंड प्लॅटफॉर्म्स वरती प्रोव्हाइड करणार आहे। किती काळ लागला आहे पूर्ण करायला आणि किती खर्च आला आहे? जवळजवळ 50 लाख रुपये लागले एका एस्केलेटर करता आणि 3 महिन्यात आम्ही ह्याला कमिशन केलं आहे। आपण केलं की असे 6 एस्केलेटर नागपूरच्या या रेल्वे स्थानकावर प्रस्तावित आहे आणि हा पहिला आहे आणि नक्कीच यांनी नागपूरच्या येत्या वृद्ध आणि विकलांग प्रवाशांना मोठी रेल्वे मोठा दिलासा मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।